जिल्हा वार्षिक योजनेसाठी पुणे विभागासाठी दोन हजार दोनशे वीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जिल्हा विकासासाठी दिलेल्या या निधीतून दर्जेदार कामं करा तसंच निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही पवार यांनी यावेळी दिले विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृह दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठी पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांच्या नियोजनाच्या प्रारूप आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली कोरोनामुळे आर्थिक संकट असतानाही जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत कपात न करता चालू वर्षी शंभर टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला कोरोनाचा काळ विधान परिषद आणि ग्रामपंचायत निवडणूक यामुळे निधी खर्च होण्यासाठी निविदा कालावधी कमी करून देण्यात आला आहे त्यामुळे विभागांनी उपलब्ध निधी तातडीनं खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत असं त्यांनी सांगितलं